करण्यात येत आहे। खूप खूप धन्यवाद। आणि या दोघांचे म्हणजे एवन जोडीचे पिशे संघावरती खूप प्रेम आहे आणि नेहमीच त्यांना खूप सहकार्य करत असतात। मग कुठलाही दौरा असो पूर्ण खर्चही त्यांनी उचलला जातो त्यांच्या माध्यमातून। त्यानंतर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय विशू वखारे। आपण जे बॅनर्स होर्डिंग पाहतोय हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचंही येथे येतोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळेल। तर सोमनाथ भालेकर साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचा येतोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय विशूभाऊ वखारे यांचा येतोचित स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच आपण पाहतोय कमी कालावधीत खूप चांगली भरारी घेतली आणि या आपण पाहतोय डिजिटल क्षेत्रामध्ये चांगलं नाव ज्याने कमवलं असे विशू भाऊ वखारे यांचा स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच व्यासपीठावर विराजमान सन्माननीय योगीजी जुकर साहेब आहेत, त्यांचाही येतोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळेल। मी मनोजी बोईर साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा येतोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। योगीजी जुकर साहेब उपस्थित व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा येतोचित स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे आणि खूप चांगली पद्धतीने स्पर्धा ही सजवलेली पाहायला मिळते। याला कारण एकच की सर्वांची एकात्मता आणि त्यांच्यावरती असलेलं या परिसरामध्ये पंचक्रोशीमधील सर्व मान्यवर असतील, दानशूर राजे असतील, त्यांचं असलेलं प्रेम इतपर खेचून आणलं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो ही स्पर्धा मात्र आपल्याला सफल पाहायला मिळते। हॅलो, तर चला शत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे। सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। आपण पाहतो अतिशय अटीटट्टीची लढत मित्रांनो या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही। या दोन्ही संघ तुल्य बल्ले आहेत, दोन्ही संघांकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे। आपण जर पाहिलं तर गावदेव वडगर संघाने प्रथम सामना खेळत असताना 61 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या संघासमोर आहे। आणि आपण जर ओमसाहेब पिशे संघाचा विचार केला तर हा लढव्यावृत्तीचा संघ आहे। या संघाने सुद्धा आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की 44 धावांचं लक्ष सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळालं। एकंदरीत आजच्या दिवसामध्ये विचार केला तर गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी संध्याकाळचं सत्र जसजसं पुढे जात आहे तसतसं मात्र इथं फलंदाजांना मदत मिळताना पाहायला मिळते। दोन्ही संघाकडे चांगले फलंदाज आहेत तर याच्यातली टक्कर आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळेल। जेव्हा प्रत्यक्षाच्या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस धावतं विवरण करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पाटील। धन्यवाद मनोज ठाकरे। जाऊया मैदानामध्ये जेथे नाणेफेक जिंकली गावदेवी वडकर संघानं प्रथम क्षेत्रक स्वीकारले आणि आमंत्रण दिलं इथे ओमसाई पिसे संघाला। सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानात, स्ट्राईक एंडवर गणेश, नॉन स्ट्राईक एंडला मधुकर, नास्टर कॅनला आपण पाहतोय। गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर। त्यावेळेस चेंडू आबेत आहे पहिल्या चेंडूवर, मोठा धक्का, मोठा मासा गळाला, बॅक टू डग आउट। Shake your body, girl. Tu premi, ah, hey premi, ah, tu radhi, ah, hey. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय गणेश पाटील, बाद झालाय
पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली गोलंदाज योगेश याला। पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज, यावेळेस पायावर आदळतोय, पंचांकडे दाद मागितली जाते। पंचांनी घोषित केलंय की लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लेग पॅच स्वरूपात एक धाव जोडली जाईल। अक्कमट ओपन होतोय संघाच, लेग पॅच स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावपळकावर। पहिल्या चेंडूवर कडी पास झाला, त्यानंतर हाही चेंडू पायावर आदळला होता। दोन्ही चेंडू आपण पाहिले ना तर चांगली लाईन पाहायला मिळते गोलंदाज योगेशच्या माध्यमातून या महत्वपूर्ण सामन्यामध्ये। पुन्हा एकदा सज्ज होईल योगेश गोलंदाजी मार्कवर। यावेळेस चेंडू आबेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेल पकडलाय। दुसरा गडी बाद होतोय ओमसाई पीसी संघाचा। तर आता आपण अजून पाहिलं तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर लेग पॅच स्वरूपात एक धाव आली, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला, एकंदरीत एक धाव धावपळकावर लागले, दोन विकेटचं पतन झालं। सज्ज होईल गोलंदाज योगेश गोलंदाज मार्कवर। यावेळेस फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिला गेला मिडविकेट क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते। दुसऱ्या धावी धावतोय फलंदाज, दोन धावा कंप्लीट जरूर झाल्यात, बॅकअप दिलं जात आहे। दोन धाब्याने धावपळक आपण पाहिलं तर तीन या अंकावर जाऊन पोहोचले। पंढरी याच्या बॅटमधून या दोन धावा आपण पाहतोय धावपळकावर जोडल्या गेलेत। तीन धावा धावपळकावर, दोन गडीच्या मोबदल्यात ओमसाई पिसे आपण पाहतोय। त्यावेळेस बिगेट घेण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज चेंडू सरळ एस्ट्रकच्या हातामध्ये सामावतोय। अजून एक गड्याचं पतन, तिसरं विकेटचं पतन ओमसाई पीसे संघाचं। पाहिलं ना तर या तीन विकेट्स गमवलेत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये। एकंदरीत दबदबा राहिला या षटकामध्ये, आपण विचार केला धावा धावपळकावर तीन लागलेत, तीन गडी पाच झालेत ओमसाई पीसी संघाचे। एकंदरीत पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये। आणि म्हटलं जातं की पी वनच्या षटकामध्ये मुभा असते फलंदाजांना, परंतु मुभा काही दिली गेली नाही योगेशच्या माध्यमातून या षटकामध्ये। पुण्याचे एकदा सज्ज होईल योगेश गोलंदाजी करण्याकरिता। त्यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता जरूर, इथे काय घडलंय या चेंडूवर काय घडलंय ते पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आउट अंपायर्स। आपल्यापर्यंत अचूक निर्णय पोहोचवला जाईल। हा निर्धाव चेंडू घोषित झालाय, या चेंडूवर धाव नाही, कुठल्या विकेटचं पतन नाही। इथे मात्र पाहिलं तर षटकाची समाप्ती सुद्धा झाली, धावसंख्या पण पाहिले तर तीन या अंकावर तीन गड्याचं पतन झालंय। एकंदरीत पॉवरफुल गोलंदाजी पूर्णपणे आधिराज्य गाजवलं या षटकामध्ये योगेश याने। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कमलाकर आलाय,
दुसरे षटक हाताळण्यासाठी ज्याप्रमाणे योगेशने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कमराग याला। स्ट्राइक एंडवर पाहतो आपण रामदास यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे शिवले क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। त्यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय, रनआउटची संधी होती त्यावेळेस, किती धाबा आहेत पंच ते कळवायचंय। चार धाबा कंप्लीट झालेत, चार धाबा कंप्लीट झालेत, पाचव्या धावेसाठी धावताना फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात। आणि हे 40+ क्रिकेट आपली तंदुरुस्ती दाखवत असताना चार धाबा पळून पूर्ण केलेत। तर नवीन फलंदाज सोपान आलाय मैदानामध्ये, स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय विनोद, यावेळेस सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता केली गेली, यावेळेस धाव संख्या स्थिर आपण पाहतोय 11 या अंकावर धावपळ, दुसरं षटक प्रगती पथावर। त्यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न डीप काव कोणीच्या दिशेतून क्षेत्ररक्षक केली, यावेळेस संधी आहे रनआउट करण्याची, नाही ते गमावली विकेट रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल सोपान। तर नवीन फलंदाज मैदानात येतोय, नवीन फलंदाज सनी येतो मैदानामध्ये, संख्या आपण पाहतोय 12 या अंकावर,
दुसरे षटक प्रगति पथावर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली, कुठलाही मोठा फटका तुरमंद खेळू दिला नाही। या वेळेस पूर्णपणे यॉर्क केला होता, निर्धाव चेंडूची सांगता केली गेली, इथे मात्र दोन षटकाची समाप्ती झाली। धावसंख्या आपण पाहतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर 12। एकंदरीत रोखलं गेलंय या दोन षटकामध्ये। पाहिलं तर धारदार गोलंदाजी पहिल्या षटकापासून, योगेश यांनी पहिल्या चेंडूपासून आपलं अधिराज्य गाजवलं। त्या षटकामध्ये विचार केला तर 3 धावा देऊन 3 विकेट प्राप्त केल्या। त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट जरूर गमावल्या, परंतु धावा त्या षटकामध्ये 9 आल्या। एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूमध्ये 12 धावा धावपळकावर लागलेत। आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी, या 12 चेंडूमध्ये किती धावा धावपळकावर सोडण्यात यश येईल ओमसाई पीसीए संघाला। मात्र कोणता गोलंदाज या 12 चेंडूमध्ये आपला अधिराज्य गाजवेल, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल जयेश तिसरं षटक हाताळण्यासाठी। सज्ज होईल सनी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, जयेश स्ट्राईक एंडला। यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार, षटकार। विनोदच्या बॅटमधून येतोय षटकार, 6 मदतीनं धावपळकून पाहिलं तर 18 या अंकावर जाऊन पोहोचलंय। आणि मी अगोदरच म्हटलं की या 12 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील, सन्मानजनक धावापर्यंत पोहोचावे लागेल या दोन बॅटर्सला। या वेळेस पंच केला गेलाय, गॅप दाडलाय, सरळ चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरेज झोन मधून सीमा पार, येतोय दमदार दर्जेदार चौकार। या 4 धाव्याने धावपळक 22 या अंकावर जाऊन पोहोचलाय। एकंदरीत पाहिलं तर या दोन चेंडूमध्ये विनोद मात्र दसका दम दाखवत असताना आपण पाहतो मैदानात। ते मात्र असं वाटलं होतं की दोन षटकामध्ये आदिराज्य गाजवलं गोलंदाजानं, परंतु या दोन चेंडूमध्ये आदिराज्य गाजवलंय या फलंदाजाने विनोद याने। सज्ज होईल गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवर। आणि या फलंदाजा बाबतीत म्हटलं तर या दोन चेंडूची लाईन पाहिली, पहिला चेंडू फुलर लेनचा होता, त्यानंतर थोडासा मागे ठेवली होती। यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, ते पकडली जाईल झेल संपेल विनोद चाखेल बॅक टू डग आउट। दोन चेंडूमध्ये पाहिलं तर एक षटकार, त्यानंतर चौकार, मात्र तिसऱ्या चेंडूवर कडी बाद करण्यात यश आले जयेश याला। खऱ्या अर्थानं म्हटलं जातंय मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों पे जान होती है, पंखों से कुछ नहीं होतो दोस्तों हौसलों से उड़ान होती है।
आणि इथे मात्र आपला आत्मविश्वास या गोलंदाजाने दाखवला, खऱ्या अर्थाने विकेट प्राप्त केली। यावेळेस अपर ट्रॅकचा चेंडू होता, क्षेत्रक्षक आहे डीप एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते, फेकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाईल। दोन धाव्याने धावपळक पाहिले तर 24 या अंकावर जाऊन पोहोचले, 24 अंक लागले गेलेत। तिसरं षटक प्रगतीपथावर, आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी झाली। पण जर आपण विचार केला तर उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी, या 8 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर अजून 10 ते 15 धाबा आल्या तर एक फायटिंग स्कोर असेल। सज्जबिल गोलंदाज जयेश गोलंदाज मार्कवर, यावेळेस पुढे सरसावून मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, एकच धावावर समाधान मानावं लागतं। एके धाबेने धावपळक 25 या अंकावर जाऊन पोहोचलंय, 25 धाबा धावपळकावर आपण पाहतोय। सज्जबिल स्ट्राइक एंड आपण पाहतोय, फलंदाज यावेळेस आडव्या बॅटने, क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षण धावतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार। साहेब पिसे संघाची, आणि ह्या दोन बॅटर्सने थोडीशी भागीदारी केली, त्याच्याच परिणामस्वरूप आपण पाहतो 29 धावा धावपळकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर। मात्र शेवटचं अंतिम स्ट्रॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज मार्कवर रवी। निश्चितच सुनील आपण पाहतोय सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा बनल्यात। इथं मात्र स्कोअर कार्ड काहीतरी सजताना दिसतंय मित्र, म्हणेन या ओव्हरमध्ये ओमसाई पिशे संघाच्या स्कोअर कार्डमध्ये संजीवनी भरलेली आहे, अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे। इथनं जर 10 ते 12 जरी धावा आल्या तर निश्चित मी सांगेन की चांगला स्कोअर धावपळकावरती पाहायला मिळेल। अगदी बरोबर म्हटलं जातं ना, कहते ना ये चेहरे क्रीम पावडरचे नाही चमकते, ये चेहरे आहे ना काबिलियत और मेहनत से चमकते। इथं मात्र आपली मेहनत कष्ट पणाला लावावं लागेल, या धावा जमवायच्या असतील, या धावा 45-50 पर्यंत पोहोचवायच्या असतील तर या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील। सज्जबिल गोलंदाज रवी गोलंदाज मार्कवर, थोडस रणपाते चुकतोय, स्थान लेतोय फलंदाज, यावेळेस काय इशारा येईल पंचांचा, चांगल्या चेंडूची हाताळणी असं वाटलं होतं फलंदाजाला की उजव्या स्टिकचा बाहेरचा असेल, परंतु लाईन चुकीची होती। फलंदाजच्या माध्यमातून पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता केली गेली, चांगली चेंडूची हाताळणी झाली। यावेळेस सज्ज होईल पुण्याच्या एकदा गोलंदाज, यावेळेस बाउन्स मिळाला होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला। मला तर वाटतं सकाळपासून आपण सामने पाहतोय हा चेंडू सर्वात जास्त बाउन्स झाल्यासारखं वाटला, पडल्यानंतर उसळी घेतला, सरळ एस्टच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात गेला। धावसंख्या स्थिर 29 धावसंख्या आपण पाहतोय, असं वाटलं होतं की या षटकामध्ये धावा जरूर येतील, आतापर्यंत 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळणी केले गोलंदाज रवी यानं। पुन्हा एकदा सज्ज होईल श्याम, आता मात्र प्रेशरमध्ये असेल, कारण धावा येणं गरजेचं आहे संघासाठी। पाहिलं तर
यावेळेस चेंडू आबेत आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये, इथे झेल पकडली जाईल ते मात्र विकेटचं पतन होईल। आठव्या क्रमांकाचा फलंदाज जाईल डगआउटच्या आश्रयाला। संख्या आपण पाहतोय 29, आठ गड्यांचं पतन झाले असं वाटलं होतं या षटकामध्ये धावा जरूर येतील, परंतु पहिले दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसरे चेंडूवर विकेट, या तीन चेंडूमध्ये तर एकही धाव धावफलकावर ऍड करता आली नाही। यावेळेस थोडासा सन्मान दिला, एक धाव कंप्लीट केली गेली, एकच धावावर समाधान मानावं लागेल। एकही धावेने धावफलक पाहिलं तर 30 या अंकावर जाऊन पोहोचले, 30 अंक आगले गेलेत या षटकामध्ये। आपण विचार केला तर आतापर्यंत एकच धाव चार चेंडूमध्ये जमवता आली, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अचूक फलंदाजाला ओळखलं जाते गोलंदाजच्या माध्यमातून पाहिलं तर। यावेळेस चेंडू आबेत आहे, एसटी रक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र अजून एक गड्याचं पतन, 9वा विकेट पॅबिलियनच्या आश्रयाला जाताना। तर जाऊया मैदानामध्ये या इनिंगचा शेवटचा चेंडू, धावसंख्या आपण पाहतोय 30 अंकावर। यावेळेस सरळ चेंडू पडल्यानंतर एस्ट्रक्सच्या हातामध्ये जातो निर्धावच्या स्वरूपात, इथे मात्र इनिंगची समाप्ती होते, धावसंख्या 30 या अंकावर समाप्ती होते ओमसाई पीसी संघाची इनिंग। 31 धावांचं आव्हान असेल गावतबी वडगर संघासमोर, आणि एकंदरीत या इनिंगमध्ये पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी योगेशने पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पॉवरफुल गोलंदाजी, तीन विकेट प्राप्त केल्या 3 धाबा देऊन। त्यानंतर कमलाकर याने 9 धाबा खर्च केल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक हाताळलं होतं जयेश याने, त्यानंतर शेवटचं षटक पाहिलं तर रवी याचं, त्या षटकामध्ये 1 धाव दिली आणि 2 विकेट प्राप्त केल्या, चांगली गोलंदाजी या षटकात सुद्धा राहिली। एकंदरीत विचार केला तर चांगली गोलंदाजी, मात्र लक्ष असेल कावतीबी वडगर समोर संघासमोर 31 धावांचं, आणि या इनिंगचं विवरण करतील माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे सर।
चला शत्ररक्षण लावून घ्यायचा लगेच। वेले संघ आपणही तयार राहायचा आहे, यानंतर लगेच आपल्याला सामना खेळायचा आहे, त्या कारणास्तव आपण लगेच तयार राहायचा आहे। आपण जर पाहिले तर बॉलिंग विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकाचा विचार केला तर तीन गडी बाद केले, तीनच धावा दिल्या योगेशने, त्यानंतर आपण पाहिले तर नऊ धावा कमलकर यांनी खर्च केले होते। जयेश थोडासा मागरा ठरला, परंतु खासा फरक पडला नाही, कारण रवीने मात्र कमबॅक करत आपण पाहिलं तर दोन गडी बाद केल्याने एकच धाव खर्च केली, म्हणजेच आपण एकंदरीत तीन ओव्हरमध्ये बऱ्यापैकी चांगल्या धावा जमा केल्या होत्या। शेवटच्या षटकामध्ये धावा जमा करण्यामध्ये ओम साहेब पिसे संघ कुठेतरी कमी पडला, आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय 31 धावांचं आव्हान गावदेवी वडगर संघासमोर ठेवता आलं। तर पाहण्यासारखं राहील या 31 धावा कशाप्रकारे पूर्ण होतील, कारण आपण जर पाहिलं तर अतिशय संघर्षमय क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर या फॉर्मॅटमध्ये ओम साहेब पिसे संघाला म्हटलं जातं। असं म्हटलं जाते की जिंकण्याची इच्छा प्रत्येकामध्ये असते, पण जिंकण्याची तयारी ही मात्र नेहमीच ठेवावी लागते, आणि ती तयारी मात्र हा संघ नेहमीच ठेवत असतो। कमी धावा आहेत, संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, परंतु मेहनत संघर्ष आणि मी तर म्हणेन जिद्द कधीच कमी पडू देत नाही आहे ओमसाहेब पिसे संघ। या उलट गावदेव वडगर संघ अतिशय ताकदी तोलामोलाचा सांघिक नृत्या जो खेळ आहे या टीमचा तो खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतंय। पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। जय बजरंग वडवली या संघासमोर 161 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, इथं मात्र 31 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे गावदेवी वडगर संघास। एकतीस धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी जी मैदानात आलेली पाहायला मिळते, योगेश आणि कमलाकर चांगली सुरुवात करून देत आहेत, त्यानंतर मात्र येणारे फलंदाज त्याला चांगला आकार देत आहेत आणि चांगल्या धाबा बनल्या जातात या टीमच्या माध्यमातून। परंतु प्रत्येक सामना हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो, त्या कारणास्तव प्रत्येक सामन्यामध्ये जी चुरस लढत असते ती वेगळी पाहायला मिळते। आज एकच इनिंग अशी बघायला मिळाली, एक दोन इनिंग अशा बघायला मिळाल्या की त्या इनिंगमध्ये धावा बनताना पाहायला मिळाल्या होत्या, परंतु अन्यथा सर्व ज्या इनिंग ज्या आहेत त्या कुठेतरी कमी धावांच्या पाहायला मिळाल्या, कारण आजचं वातावरण जो आहे ना ढगाळ वृत्तीचं वातावरण आहे। ज्यावेळेस असे वातावरण असतं त्यावेळेस निश्चित या सृष्टीतील प्राणी मात्र जो पण असतो ना त्याच्यामध्ये एनर्जी ही कमी कुठेतरी पाहायला मिळते, त्याचा परिणाम या खेळावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। खास करून अशा या वातावरणाचा फटका जो आहे ना आपला जो शेतकरी राजा आहे ना त्याला खूप मिळाला जातोय। तर पाहूया खेळाला सुरुवात होते, गोलंदाज आपण पाहू शकता पंढरी पाटील येते गोलंदाजी मार्कवरती, या वेळेस फलंदाज मात्र आपण पाहू शकता योगेश आणि कमलाकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 31 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरलेली। पहिल्या चेंडूची पैकी पहिल्या चेंडूवर ते दिशा देण्याचं काम पाहायला मिळालं होतं, अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते, वेग आणि वेगावरती सवार होताना पाहायला मिळतोय पंढरी पाटील। चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते, सुरुवात चांगली करून देत आहेत, आज तर त्यांना ते काम करावं लागेल कारण आपल्या संघासाठी धावा कमी आहेत, तर अजूनही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे। यावेळेस अप्रतिम फटका खेळला गेलाय, दिशा दिलेली पाहायला मिळते थर्डमॅनच्या रिझन मध्ये, चेंडू थांबत नाहीये, गॅप मध्ये ढकलून देतो, चेंडू जातो सीमारेच्या बाहेर, होतोय चौकार। निश्चितच आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती येतो चौकार आणि डावाला मिळतोय आकार, चार धावांवरती धावफलक संस्थाना दिसते, 31 धावांचं माफक लक्ष आहे त्याचा पाठलाग करत असताना एक चांगला चौकार आल्यानंतर मी तर म्हणेन कुठेतरी जो दबाव बनत चालला होता पहिले चेंडूपासून तो कुठेतरी बाजूला सरत असताना पाहायला मिळतोय। या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू पाहू शकता आपण, स्कोरलेक अंपायर रिझनमध्ये ट्रॅव्हल्स होतंय, एकच धाव मिळते एकापेक्षा अधिक काही नाही आहे। निश्चितच आपण पाहतोय हा जो फॉर्मेट आहे फोर्टी प्लसचा हा फिटनेसचा फंडा म्हणून ओळखला जातो, आणि त्याचं कारणास्तव हा
क्रिकेटचा खेळ खेळला जातोय, परंतु या खेळाडूंची फिटनेस जर पाहिली तर रेग्युलर क्रिकेटपेक्षा अधिक चांगली आपल्याला पाहायला मिळते. कारण इथं मात्र एकच केलं जात आहे की ना हारना जरुरी आहे ना जितना जरुरी आहे, जिंदगी एक क्रिकेट का खेळ आहे इसे खेळणं जरुरी आहे. ना त्या माध्यमातून त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या फॉर्मॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये सुद्धा तब्बल 24 संघांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येकाने आपलं हवं तसं चांगलं योगदान दिलं. सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि या स्पर्धेला मित्रमाने चार चांद लावलेलं पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. हलकीशी अपील जरूर केली होती परंतु चेंडू थोडासा उचली घेत असताना इशारा करतायत पंच आणि चेंडू मात्र शरीरावरचा वेद घेतोय. लेगबायचा इशारा केला जातोय. एका दावेची बढती मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार होते. चांगलं क्षेत्ररक्षण या टीमकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. कॉर्डिनेशन खूप चांगलं पद्धतीचं आणि या संघामध्ये आपण जर पाहिलं तर तुतुमैमेची जी भूमिका आहे ती खूप कमी पाहायला मिळते ओम साहेब पिशा संघाकडून. यावेळेस शेवटच्या क्षणी आपल्या स्ट्रोकला चेक केलं आणि हलक्या हाताने खेळून काढलं. आपण पाहतोय एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 7 या कड्यावरती पोहोचताना दिसते. एक चौकार लागला त्यानंतर मात्र मित्रमंडळी कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज पंढरी. ना हीच परिक्रमा आपल्याला करावी लागेल कारण धावपालक ज्यावेळेस तुम्हाला च्या जवळ कमी असेल त्यावेळेस तुम्ही धावाई खर्च कमी करावा लागतात. पॉकेट मनी जितका कमी तितकं खर्च ज्या पद्धतीने आपण करतोय तशी गोलंदाजी मात्र करावी लागेल. यावेळेस प्रहार केलेला आहे इनफील्डच्या वरतून, चेंडू मात्र फरार होतोय. सी मार्शे बाहेर चौकार. निश्चित आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपालकावरती लागताना दिसतात. 20 धावांची अजूनही गरज आहे. परिस्थिती वाईट आहे परंतु वाईट काळातही सकारात्मक जर विचार करण्याची तुमच्याकडे शक्ती आहे ना तर कुठलाही अपयश तुम्हाला छेदू शकत नाही आहे, भेदू शकत नाही. परंतु जी सकारात्मक वृत्ती जी आहे ना ती माणसाला असायला हवी. ती सकारात्मक वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. या बुलट मित्र म्हणेन गावदेवी वडगर हा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतं आहे. धावसंख्या कमी असतानाही इथं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावसंख्या जमा करताना पाहायला मिळतं आहे. गोलंदाज टन होतोय. यावेळेस चेंडूला टन केले. धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 12 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ इथं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस स्लोअरचा मारा पाहायला मिळतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न असफल ठरतो. खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळाला. पूर्णपणे झोकून दिलं होतं आणि त्या चेंडूला अडवलं होतं. गिरिंगे पडेंगे लेकिन गेंद को रोकेंगे. कुठल्या प्रकारची आपण पाहतोय शरीराची निघानं बालकता हा चेंडूला पकडलेला पाहायला मिळतोय. परंतु एक चोरटी धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आहे. एक जादूगार गोलंदाज म्हणून याला ओळखलं जातोय ओमसाहेब पिसे संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर. कारण
नेहमीच चांगली गोलंदाजी करतो. मागचा सामना जर विचार केला त्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटचं षटक फेकलं होतं, अप्रतिम गोलंदाजी केली होती, कमबॅक केलं होतं. इथं मात्र तेवढ्याशा धावा नाही आहेत वाचवण्यासाठी, तरीसुद्धा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरलो कसं याला महत्त्व नाही, तर लढलो कसं याला खूप महत्त्व आहे. आणि इथं मात्र थोडीशी खराब चेंडूची फेकी, आणि या वेळेस आपण पाहू शकता बाबतीत जर मी एवढंच म्हणेन की इतिहास साक्षी आहे, खवलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या या टीमचा कोणी नाद करू नये. अतिशय शांतपणे क्रिकेट खेळला जातोय आणि सहज सोपं विजयाचं समीकरण गाठलं जातंय. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी, इथं मात्र चांगली गोलंदाजी, आणि त्यानंतर मात्र खूप चांगली फलंदाजी, एकंदरीत चांगला परफॉर्मन्स या टीमचा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस सुद्धा बॉलला टर्न केलेला पाहायला मिळतंय, जोपर्यंत कलेक्ट होत आहे एकच धाव मिळते, एका धावीपेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड आपण पाहू शकता, 20 या आकड्यावरती पोहोचते. अजूनही 11 धावांची गरज आहे, 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच मी तर म्हणेन की आतापर्यंत जे विजयाचं समीकरण आहे ना ते कुठेतरी खुलं झालेलं आहे, हे चित्र मात्र कुठेतरी खुलं झालेलं आहे. पूर्णपणे पकड जी आहे ना गावदेवी वडगर संघाच्या बाबतीने पाहायला मिळते. चला घाईकर जे आहे स्पीडअप करायचं आहे. या वेळेस आपण पाहू शकता लॉंगाने आणि लॉंगअपच्या मध्ये चेंडूला भिडकावून दिलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते ना, एका धावावरती समाधान मानलं जात आहे, कारण धावांचं जे समीकरण आहे ना ते खूप कमी राहिलेलं आहे. इथं कुठल्या प्रकारची हडबड गडबड पाहायला मिळत नाही आहे, शांत चित्ताने शांत डोक्याने खेळ खेळला जातोय. एका बाजूला फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते योगेशची, तर दुसऱ्या बाजूला कमलाकर हा स्ट्राईक काढून स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हणजेच ही कॉम्बिनेशन आहे ना ही कुठेतरी चांगली ठरते, आणि तुम्हाला ज्यावेळेस पार्टनरशिप करायची असेल ना तेव्हा हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसायला हवं होतं. एखादा आक्रमक तर एखादा शांत. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने ग्राउंडला गुदगुल्या करत आपण पाहू शकता चेंडू ऑन साईडला जातोय, फेकी होत आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, कलेक्शन चुकीचा, परिणामस्वरूप एका धावीचं दुसऱ्या धावीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळतंय. दोन धावा अकाउंटमध्ये जमा होत आहेत, या दोन धावीने धावसंख्या आपण पाहू शकता 23 या आकड्यावरती पोहोचते. आता मात्र विजयाचं समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि 8 धावा, सोपं झालेलं आहे. सोपं याला सहज पद्धतीने करतायत, कारण आपण जर पाहिलं तर 31 धावांचं आव्हान होतं, त्या आव्हानाचा पाठलाग करताना सहज आणि सोपं करत असताना हे दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारची खराब फटकेबाजी होत नाही आहे, जसा चेंडू आहे तसा समाचार घेतला जातोय. आणि विकेट एका बाजूने रोखून ठेवलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की एक छोटासा छिद्र पूर्ण मटक्याला खाली करू शकतोय, तसंच एखादा विकेट आपली जी गेम आहे ना ती खराब करू शकतोय. त्या कारणास्तव आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा विकेट फेकत नाही आहे आणि शांत डोक्याने जे धावपलक आहे ते पुढं सरकत ठेवलेलं आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि आपण पाहतो यानंतर जो सामना आहे तो गावदेव वेले संघासमोर होईल, या संघातील विजयाचा संघ. वेले संघाने पण सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. प्रथम सामन्यामध्ये साई आई वज्रेश्वरी निंबोली या संघाला परास्त केला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ विजय स्पोर्ट खांडपे या संघाला परास्त केलं होतं. आणि इथं मात्र पाहूया या सामन्यातील कुठला संघ विजय होतोय आणि वेले संघाशी दोन हात करतोय हे पाहण्यासारखं राहील. या वेळेस स्लोवरचा मारा, स्लोवरचा मारा, परंतु आपण पाहूया काय घडते या चेंडूवरती. निर्धाव चेंडू राहतोय, निश्चितच अशा चेंडूची हाताळणी करणं गरजेचं आहे. नाही, जेवढे असे चेंडू तुम्ही हाताळाल तेवढं तुम्ही त्या विजयाचं जे अंतर आहे ना ते कुठेतरी कमी कराल. परंतु पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. संघर्षाचं मैदान गाजवण्याचं काम मात्र ओमसाहेब पिशे करत आहेत, परंतु त्याला प्रत्युत्तर अप्रतिम देताना पाहायला मिळतायत गावदेव वडगर संघाचे फलंदाज. या वेळेस ही आपण पाहू शकता स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, डावेसची सोडून जाते आणि व्हाईटची खून केली जाते.
पहिला चेंडू निर्धाव काढला त्यानंतर मात्र स्वेअर मारा पाहायला मिळतोय। हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, परंतु खेळताना तुमची वृत्ती कशा पद्धतीची आहे ना ही दिसली पाहिजे। या वेळेस कमजोर चेंडू पुरेपूर फायदा उचलतोय, चेंडूला भिडकावून दिलं जातंय। वाइड इज फाइन लेगच्या रिजन मध्ये सीमा पार येतोय चौकार। त्याचं समीकरण जे आहे ते फक्त तीन धावांचं शेष आहे। सुनील पाटील आपण कुठे असाल तरी या प्लीज। या वेळेस चेंडूला ऑन साइडला ढकलून दिलेला पाहायला मिळते। चेंडू जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत आपण पाहू शकता दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत। विजयासाठी फक्त एक पाऊल दूर आपण पाहतोय गावदेवी वडकर। अतिशय दमदार असरदार विजय आपल्याला पाहायला मिळतोय। वेले संघाचा संघनायक प्लीज या टॉस बॉक्स मध्ये। आपण यावेळेस पाहूया काय घडतंय आणि विजयी धाव जी आहे ती कंप्लीट होते। हार्ड लक टफ लक ओम साहेब पिसे चांगल्या पद्धतीचा खेळ केला, परंतु आपल्याला हार स्वीकारावी लागली। पराजयाने खचून जाऊ नका, नेक्स्ट टूर्नामेंटमध्ये अधिक ताकदीने अधिक सरावाने मैदानात उतरा आणि आपला जो कौशल्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा। खूप खूप अभिनंदन गावदेवी वडकर, आपण खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला आणि सामन्यावरती वर्चस्व गाजवलं। निश्चितच एकंदरीत कामगिरी अष्टपैलू पाहायला मिळाली या सामन्यामध्ये योगेश यांची। खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, एक धाव देऊन दोन विकेट मिळवले, त्यानंतर फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नाबाद 16 धावा पटकावल्या। तर या आपण आणि मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो कलेक्ट करायचा आहे। या दरम्यान आपण पाहू शकता वेले संघाचे संघनायक आपण या टॉस बॉक्समध्ये, त्याचबरोबर वडकर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपणही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे।